फुलंब्री तालुक्यात कोरोना लसीकरणाचे महाशिबिर आयोजित. फुलंब्री तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या महाशिबिराचे 6 गावात आयोजन करण्यात आले. आज पीरबावडा येथे माननीय आमदार हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यात कोरोना लसीकरण वेगाने व्हावेत म्हणून जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि बजाज ग्रुप, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था व आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील 6 ठिकाणी लसीकरण पीरबावडा, फुलंब्री, वानेगाव, पाल, खामगाव, निदोना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. या कोविड प्रतिबंधक लसीकरण महाशिबिरात वय 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. 15,000 लस उपलब्ध केल्या आहेत. ज्यांचा पहिला डोस असेल त्यांच्यासाठी पहिला डोस आणि ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 वर्ष वयाच्या वरील सर्व नागरिक, तरुण, वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित भाजपा तालुका अध्यक्ष तथा फुलंब्री नगराध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट, सभापती सविताताई फुके, माजी सभापती सर्जेराव मेटे, डॉक्टर सावंत सर, सर्व डॉक्टर स्टाफ, आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पीरबावडा सरपंच, सदस्य, भाजपा कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल पाटील, फुलंब्री. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.